या बातमीचे प्रायोजक आहेत रोकडे फार्म हाऊस अँड मंगल कार्यालय, तसेच रोकडे फार्म हाऊस अँड कृषी पर्यटन केंद्र निरगुडे। अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय येथे नागनसूर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊन 3 तास झाले, तरी त्यांना कोविड सेंटर येथे तात्काळ दाखल करण्यासाठी वाहन उपलब्ध झाले नाही। फ्री वाहन 108 यांना फोन करून देखील 3 तास त्यांची वाट पाहून देखील ते वाहन उपलब्ध झाले नाही। सदर रुग्णाला आमच्याकडे तुम्हाला सोडवण्यासाठी वाहन नाही, आपण कोविड सेंटरला चालत जाऊ शकता असे म्हणत अधिकारी अंग झटकून आपली जबाबदारी नाही असे म्हणत त्यांनी अंग काढले। ज्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व शिलामणी बनसोडे यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यावेळी प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाहन उपलब्ध करून दिले। यावेळी तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर करजखेडे व अक्कलकोट आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सदर विषय गांभीर्याने घ्यावा दूरध्वनीद्वारे असे सूचना रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी आमदार तहसीलदार आरोग्य अधिकारी डॉक्टर करजखेडे यांना केली आहे। जोपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे कायम कोविड रुग्णांसाठी राखीव वाहन उपलब्ध पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही रुग्ण येथून हलवणार नाही असा आग्रह अविनाश मडिखांबे यांनी धरला होता। ज्यावेळी आरोग्य अधिकारी पत्र देताच रुग्ण कोविड सेंटर येथे जाण्यास तयार झाले, त्यावेळी शुभम मडिखांबे, आकाश मडिखांबे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर करजखेडे, डॉक्टर सतीश बिराजदार आदी उपस्थित होते। माझं नाव शिवानंद गायकवाड, माझी सासूबाई इथे पॉझिटिव्ह आले 11:20 पॉझिटिव्ह, त्यांचे रिपोर्ट आले 11:20 आता सध्याची टायमिंग वाजले 2 वाजले सध्याची टायमिंग, बरोबर 3 तास होत आले, एक गाडी उपलब्ध नाही काय नाही ग्रामीण अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कसं करायचं त्यांना विचारलं तर सोला पूर्ण यावं लागते, 1/2 किलोमीटरसाठी तुमची गाडी पाठवायचं का ते करायचं का। आत्ता मला 2:15 कॉल आला होता डॉक्टरचा की आत्ता कुंभारहून गाडी निघाली 2:00 108 तुम्ही कोविड सेंटरला इथून चालत जायाशिवाय पर्याय नाही, ते म्हटले चालत जावं काय लांबे जावं चालत जाऊ सगळं, पॉझिटिव्ह माणसाला कसं चालत घेऊन जायचं, नंतर प्रायव्हेट करा म्हटलं तर प्रायव्हेट कसं घेऊन करायचं, प्रॉब्लेम आहे ना दुसऱ्यांच्या प्रॉब्लेममध्ये कशाला अडकलायचं। पेशंटचं नाव? पेशंटचं नाव मल्लामा विठ्ठल गडगडे, वय 55, गाव नागनसूर। हां, सकाळी 9 वाजता आले, 9 वाजता आलं तर पॉझिटिव्ह आले की 11 वाजता सगळं काढायला आणि 11 पर्यंत कुठं गाडीच नाही ती जावं म्हणलं तर कुठं जायचं, मी चालतच जावं म्हणले की आता चालत जावं म्हणलं तर मग आणि एक म्हणलं की चक्कर येऊन कुठं तर पडचाल का वाटत नका जाऊ नका असं बोलले, मग आता अजून पत्ता नाही गाडीच बी किती वाजले 6 वाजत आले अजून माझं काय दाग नाही जेवण नाही काय नाही, हां मग पोटाला कसं करायचं काय, आमच्या तर मार्ग तिथं दवाखान्यात आहे ती, माझा मुलगा घरी आहे कोण करणार नाही घरी येतं, कसं करायचं आता हे तर येऊन मी 6 वाजले आता मला इथे येऊन, मग आता तहसीलदारला बघा जरा आमचं घ्या जरा दाद घ्या तिथं आमदार हे सगळे असलेले बघा आमच्याकडे जरा सगळं आमचं जरा घ्या दाद तिथं कोण असेल तर घ्या तिथं, आता बघा किती 6 वाजत आले अजून दाद नाही कुठं जायचं काय पोटार कायच नाही अजून खायचं नाही काय नाही पोटाला 6 वाजले आता अजून कसं काय पोटाला काहीच नाही अजून नेहन सोडायला बी दाद नाही अजून, मग काय करायचं का आहे त्याला आता, आमची तर परिस्थिती गंभीर आली आहे आता घडू नका मासे घोडाला घडू नका। आज 24 तास प्रतिनिधी अशफाक मुल्ला अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।